आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णेने नेसला हिरवा शालू, पंचगंगेबरोबर कृष्णा नदीलाही जलपर्णीचा विळखा. अर्जुनवाड येथे कृष्णा नदीत सुमारे 1 किलोमीटर जलपर्णी पसरल्याने नदीला जलप्रदूषणाचा विळखा बसला आहे. पाणी प्रवाहित नसल्याने जलपर्णीमुळे पाणी प्रदूषणाचा धोका वाढला आहे. पंचगंगा नदी पाठोपाठ कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालल्याचे नदीपात्रात पसरलेल्या जलपर्णीमुळे दिसत आहे. कृष्णा नदी ही बारमाही वाहत असते. उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर पाटबंधारे विभागाने म्हैसाळ बंधारात बरगे टाकून सध्या पाणी अडवले आहे. यामुळे नदीचा प्रवाह संतगतीने होत असल्याने नदीपात्रात असलेली जलपर्णी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यातच कृष्णा नदीकाठची गावे तसेच प्रमुख शहरांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊनही जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अर्जुनवाड ते घालवाडपर्यंत जलपर्णी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. या जलपर्णीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने म्हैसाळ बंधाऱ्याचे बरगे काढून नदी प्रवाहित करावी, तसेच नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महानकर न्यूज साठी अर्जुन वाढहून संदीप इंगळे.